आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी त्यांच्या सरांनी भाषण मानव आर्ट्स भाषण हा क्लास ठेवला आहे आणि त्या क्लासमध्ये मी आली आहे. सरांनी मला विषय दिलाय दूरदृष्टी. आता सरांनी मला परत बोलायला सांगितलं त्यामुळे काही चुकू शकतं किंवा काय होऊ शकतं पण नाही बेटर होणार. आणि आपण विषय सरी बोलतील दूरदृष्टी. दूरदृष्टीवर काय बोलायचं, किती बोलायचं, काय नाही बोलायचं. आता दूरदृष्टी प्रत्येक विषयावर असते. तो माझी दूरदृष्टी अशी होती का सामाजिक विषय भ्रष्टाचार यावर माझी दूरदृष्टी. तर मला सामाजिक काम माझ्या मला वाटलं करावं. दूरदृष्टी ठेवून मी गावामध्ये दारूबंदी करायची ठरवली आणि मी दारूबंदी ठरवताना कोणच नाही एकटीच. तर ठीक आहे चला एक बाई दोन बाई असं करता करता सगळं गाव एकवलं. आणि आम्ही बायकांना सांगितलं का एकाच दुकान बंद झालं तर एक जण प्यायचा कमी होईल. एक जण प्यायचा कमी झाला दोनदा पेणार एकदा पेणार आहे आणि शेवटी त्याचं एखाद्याचं घर सुधारणार असं आम्ही करता. तर 5,000 महिलांचं मतदान घेतलं आणि त्यामध्ये 3,000 महिलांनी जवळ 3,500 महिलांनी मतदान केलं आणि त्यावेळेस उभी वाटली आठवी झाली. आणि ती दूरदृष्टी दृष्टी ठेवून आम्हाला असं समजलं की चला आपण दूरदृष्टी ठेवली बंद करायची. ती बंद झाली आणि ती बंद झाल्यानंतर एक आत्मविश्वास आला माझ्यात आला आणि अजून 4,000-5,000 महिलांमध्ये आला का महिलांनी जर ठरवलं तर कुठलीही गोष्ट करू शकतात. ही दूरदृष्टी ठेवली आणि आज गावामध्ये आम्ही दारूबंदी केली. आपण आम्ही काय ठरवलं होतं का दारूबंदी झाली ओके ते जे 10 जण विकतात ना तर आम्ही त्यांच्यावर कारवाई केली तर एक पाटली सापडली तर कुणा दाखल दोन पाटली सापडली तर कुणा दाखल असं करता करता 3 कारवाई एकावर प्रत्येक दुकानदारावर केली. आणि त्यामुळं काय झालं तर त्यांच्यावर 3 गुन्हे झाले तर एंट्री थ्रू. आता त्यांनी असे का चौथा गुन्हा झाला तर त्यांच्यावर काय होऊ शकतं ओके अंतर्गत कारवाई होऊ शकते. मग त्यामुळं ते काय झालं आता ती शांत झालं आणि पेणारी सुद्धा गावात जर सापडलं तर यांनी पकडलं म्हणजे उकडे करू शकतात. त्यामुळं पेणाऱ्यांचं प्रमाण गावामध्ये कमी झालं. त्यामुळं ही दूरदृष्टी ठेवली आणि आम्ही ते केलं. आता दूरदृष्टीचे प्रकार भरपूर आहेत.